प्रश्नांकडे जाऊया. पुढील प्रश्न आपल्याला असा म्हणतोय, एका सांकेतिक भाषेत सावधान बरोबर शलदधा, पराद बरोबर नायना, तर त्या सांकेतिक भाषेत पसायदान बरोबर प्रश्नचिन्ह. आता इथं निम्मी अक्षर त्यांनीच आपल्याला उपलब्ध करून दिले. पण विद्यार्थी मित्रांनो, अतिशय स्मार्ट पद्धतीने आपण हे गणित सोडवू शकतो. पर्यायाकडे जरी आपण पाहिलं तरी आपल्याला याचं उत्तर मिळू शकतं. बघा, कधी कधी कसं असतं की आपण नुसता प्रश्नच पाहतो, पण बुद्धिमत्तेमध्ये प्रश्नासोबत पर्यायही पहा. पर्याय पाहिल्यानं फायदा काय होतो की आपल्याला उत्तर जास्त चांगल्या रीतीनं सुचू शकतं. ठीक आहे, बघूयातली गंमत. बघा, मला या ठिकाणी पहिला अक्षर प यासाठी प्रश्नचिन्ह आहे. मला इथं कोणीकडे तर प दिसतंय, बघा इथं प आहे. या प ला हिने काय दिलाय? ना दिलाय. बरोबर, मग या प ला सुद्धा काय मिळणार आहे? ना मिळणार आहे. म्हणजे नक्कीच माझं पहिलं अक्षर ना असलं पाहिजे. हे या पद्धतीने आपल्याला ओळखायचं आहे. आपण पुढे जाताना सुद्धा हळूहळू जायचं आहे. चला, पहिलं ना असणार कोण आहे? बघा इथं ना आहे, इथं ना आहे, इथं ना आहे. ठीक आहे, आता जर मी इथं विचार केला, इथं ना शम आहे, इथं ना शम आहे, इथं नाराम आहे, असू द्या. ठीक आहे, हे दोन पर्याय आपल्याला सारखे मिळत आहेत. कदाचित या दोघांमध्ये उत्तर लपलं असावं का, जरा चेक करूया. इथं नाशमा सारखा आहे, इथं नाशमा सारखा आहे. जे वेगळं आहे ते चेक करायचं नेहमी. इथं द आले चौथं, इथं थ आले. मग यातलं चौथा अक्षर यासाठी कोण मिळतंय ते बघूया आणि आपण आपलं उत्तर ठरवूया. ठीक आहे, चला, चौथं कोण आहे बघा बरं जरा. मी जर बघितलं तर चौथं कोण आहे? एक दोन तीन चार, चौथं कोण आहे? दा आहे. आता दा साठी मला अक्षर पाहिजे, पण दा साठी इकडं मला अक्षर मिळत नाही. बघा, इथं दा आहे का कोणीकडं? नाही. इथं दा आहे का? नाही. मग मला आता इथं मला यातली क्लुप्ती शोधता आली पाहिजे. तर अतिशय सोपी क्लुप्ती आहे. बघा, प च्या आधी काय येतं लक्षात घ्या. प च्या आधी न येतं, त थ द ध न, नळाचा न संपला की प सुरू होतो. याचा अर्थ आधी, म्हणजे या अक्षराच्या आधीचं इथं घेतलं. इथं पण बघा, याच्या आधीचं घेतलंय. म्हणजे काय करताय? तर हे आधीच अक्षर घेत आहेत. पुढे पण बघा, व च्या आधी बघा, य र ल व, ल नंतर व येतं, म्हणजेच व च्या आधी ल येतं. बघा, ल नंतर व हा उलटा प्रवास आहे, पण सरळ गेलो तर व च्या आधी ल, हे व आहे आणि या व च्या आधी ल दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. पुन्हा जर आपण बघितलं दहा, दहाच्या आधी काय येतो? तर दहाच्या आधी येतं द, त थ द ध न, द ध. याचा अर्थ द नंतर ध येतं की, पण इथं ध च्या आधी काय दिलाय? द दिलाय. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की तर ध च्या आधी द आहे, पण ध चा काना काढून टाकलाय. बघा, आपण बघितलंय काना असला की काढून देतात, असला की काढून देतात, नसला की देतात. मग इथं ध ला काना आहे, ध ला काना दहा. मग दहा पासून तर द मिळवलं, ध च्या आधीचं द घेतलं, पण काना काढून घेतला. म्हणजे काना असेल तर काढून घ्यायचा, नसेल तर द्यायचा. चला आता इथं विचार करा, या ठिकाणी जर आपण विचार केला तर दा मिळवायचा आहे, तर द च्या आधी काय असतो? त थ द, थ द. द च्या आधी काय बघा? त थ द. द च्या आधी काय आहे? द च्या आधी आहे थ. याचा अर्थ मला चौथा अक्षर थ मिळणार आहे. पण इथं काना आहे, इथं काना मी काढून टाकणार, म्हणजे मला नुसता थ मिळाला पाहिजे. चला, चौथं अक्षर इथं काय आहे? द. नको, आपल्याला चौथं काय पाहिजे? थ पाहिजे. बघा, इथं चौथं थ आहे. इथं आहे का चौथं? एक दोन तीन चार, नाही. म्हणून जर आपण असा विचार केला वेगळ्या पद्धतीनं, तर आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक तीन मध्ये दिसते. यातली क्लुप्ती अशी आहे की अक्षराच्या आधीचा अक्षर या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानुसार जर आपण विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर बघा, पहिलं अक्षर मिळवलं आणि पहिली तीन सारखीच आहेत, मग ती काय सोडायची गरज नाही. फक्त चौथं वेगळं म्हणून पर्याय निवडायला गेलो तर आपल्याला बरोबर उत्तर मिळालेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन असं आपल्याला मिळणार आहे. पुढच्या प्रश्नांकडे आता जाऊया. पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारलाय बघा. प्रश्न असा म्हणतो आपल्याला, जल प्रतिबिंब शोधा. याचा अर्थ दिलेल्या या प्रश्नाकृतीचे जल प्रतिबिंब या उत्तराकृत्यामधून शोधायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. आपण या अंकांचा सराव भरपूर केलेला आहे, प्रत्येक अंक आपण पाहिलेला आहे. तसेच आपण थोडीशी आठवण करून देऊया. आरसा म्हटलं की आरसा आपल्या समोर असतो, याचा अर्थ तो कागद इकडून इकडं दुमडला तरी त्या मागाक्षर उमटतात, ते गिरवायचं, ते कोणाप्रमाणे बघायचं. किंवा आरसा म्हटलं की समोर असतो, समोर पट्टी लावायची. पण इथं काय विचारलंय? जल, जल म्हणजे पाणी, पाणी खालच्या बाजूला असतं. रेष सुद्धा आपल्याला दिले बघा खाली, ठीक आहे. पण आपण रेषेवर कधी जात नाही, आपण सूचनेवर जातो. बरोबर का? सूचना जसे दिले त्या पद्धतीने आपल्याला उत्तर शोधायचं आहे. याचा अर्थ पट्टी आपल्याला खाली लावायची आहे, किंवा कागद वरून खाली दुमडायचा, माग उमटलेला असतं, त्याच्यावर गिरवायचं, ते कोणासारखं दिसतं, हे तुमचं उत्तर असणार आहे. आता बरीच उत्तरं आपण काय केलेले आहेत? निरीक्षणाने मिळवलेले आहेत. हाही प्रश्न आपण निरीक्षणाने सोडवणार आहोत. आपण बघितलं होतं घटक शिकवताना की निरीक्षणाने पण अतिशय सोप्या पद्धतीने आपण उत्तर मिळू शकतो, किंवा क्लुप्त्या तर आहेतच. पण मी तुम्हाला असं सांगेन की रिस्क न घेता आपल्याला याचे मार्क घालवायचे नाहीत.
तर तुम्ही क्लृप्त्यांद्वारे याची उत्तर मिळवायची आहेत, ठीक आहे। चला उत्तर काढूया आपण। जर या ठिकाणी विचार केला तर बघा, मला चार हा अंक मिळवायचा आहे। आपण एक शिकले वाक्य की जल प्रतिबिंब असो किंवा आरसा, यातलं उभं रेष शोधायची। उभी रेष मला सापडली का? उभी रेष आहे अशी। आता या उभ्या रेषेच्या वरच्या बाजूला हा त्रिकोण आहे, या उभ्या रेषेच्या खालच्या बाजूला हा त्रिकोण येईल। इतर रेष वाढवले, ही रेष मी वाढवली, म्हणजे मला अशी आकृती पहिल्यांदा दिसली पाहिजे, ठीक आहे। बघा आता अशी आकृती दिसली पाहिजे तर मी काय करणार, लगेच पर्याय मध्ये येणार असं कोण दिसतंय मला, ठीक आहे। हे मी फक्त शोधणार। बघा पुन्हा एकदा लक्षात घ्या, ही उभी रेष आयाशी मी इथं मिळवली, या उभ्या रेषेच्या वरच्या बाजूला त्रिकोण आहे तर या उभ्या रेषेच्या खालच्या बाजूला येईल। साइड बदलणार नाही, या रेषेच्या या बाजूला येणार, याच बाजूला राहणार, फक्त वरची बाजू खाली होणार, ठीक आहे। वर त्रिकोण आहे तो खाली गेला, रेष वाढवली, मग असं चार दिसते, असं कोणीकडे आहे बघा, इथं दिसते, म्हणून तुर्तास पर्याय क्रमांक एक लिहून ठेवतो मी। इथं आहे का? नाही। इथं बघा, आता हे चार आणि हे चार सारखं वाटेल, वेगळं आहे। हा त्रिकोण या बाजूला आहे आणि हा त्रिकोण त्या बाजूला गेला, आपला कसा आहे असा आहे, आपण सहज ओळखू शकतो हे दोन सारखे आहेत। मग इथं नाही, इथं नाही, इथं तर तिरकात झाला, इथं पण नाही, संपलं। आपल्याला पुढे काम करायची गरज आहे का? तर काहीच गरज नाही, कारण आपल्याला पहिला जो पर्याय शोधलाय आपण तोच आपल्याला उत्तर म्हणून मिळालाय। कारण पहिल्यांदा असं चार आहे, असा एकच पर्याय आहे। समजा याच्या सारखं समजा दुसरं कोणीकडे असतं तर आपल्याला पाच मिळवावं लागलं असतं, पुन्हा पाच पण तसं असतं तर सात मिळवावं लागलं असतं, तेही काय अवघड नाही। आपण सुरुवात करूया, बघा इथं उभी रेष आहे पाच मध्ये, ही उभी रेष शोधली, ठीक आहे। आता या उभ्या रेषेच्या खालच्या बाजूला अर्धा गोल आहे, तो काय होणार आहे हो, तर तो वरच्या बाजूला जाणार आहे। लक्षात घ्या, वरच्या बाजूला जाताना त्याची दिशा बदल, ह्या बाजूला गेलाय ना याच बाजूला असणार आहे बघा, या पद्धतीने या बाजूला, ठीक आहे। थोडस व्यवस्थित आपण हे करूया बघा, या बाजूला असणार आहे। आता ही रेष कशी आहे, या रेषेच्या वरच्या बाजूला आहे, या रेषेच्या खालच्या बाजूला होईल। मग असं पाच दिसतंय, कुणीकडे आहे बघा, हे सारखं आहे का? सातचं पण तसंच आहे, ही रेष थोडीशी तिरकी गेली, ही रेष थोडीशी या बाजूला जाणार आहे, या रेषेच्या वरच्या बाजूला आडवी, या रेषेच्या खालच्या बाजूला, बघा हे आणि हे सेम आहे। याचा अर्थ आपण फक्त निरीक्षणाने सुद्धा प्रश्न सोडवू शकतो, पण आताच मी सांगितलं रिस्क घ्यायची नाही, अतिशय सोपा आहे। कोणताही प्रश्न येऊ आपण क्लृप्त्यांद्वारे पट्टीचा वापर करा किंवा कागदाचा वापर करून आपण आपलं उत्तर हे बरोबर मिळवायचं आहे। आता जो निरीक्षणाने आपण प्रश्न सोडवला जल प्रतिबिंबाच्या बाबतीत, फक्त एक लक्षात ठेवा, आरसा म्हटलं की कागद उजवीकडून डावीकडे, लक्षात घ्या, या बाजूकडून या बाजूकडे, आणि पाणी म्हटलं की वरून खाली, असाच दुमडायचा, जेणेकरून तेव्हा तुमचं उत्तर बरोबर मिळणार आहे। तर तसं या प्रश्नाचा विचार केला निरीक्षणावरून काढलेल्या उत्तराचा, तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक असं आपल्याला मिळणार आहे। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। बघा आपल्याला प्रश्न असा विचारलाय, घडीची आकृती उलगडल्यावर ती कशी दिसेल, घडीची उलगडल्यावर आकृती कशी दिसेल, म्हणजे काय की प्रश्नाकृतीमध्ये एक घडी दिली आहे आणि ती घडी उघडायची, उघडल्यानंतर यातल्या कोणासारखी दिसणार आहे। आता आपण घडीच्या आकृत्या बघितल्या, दोन प्रकार बघितले, त्यातला एक प्रकार इथं आलाय, पण थोडस वेगळं या ठिकाणी केलेलं आहे। काय केले बघा, बरं यांनी चौथा भाग घडी नाही, अजून त्या चौथ्या भागावर इकडून इकडे घडी घातली होईल अशी, ही घडी आपण पाहिलेली नव्हती, ही पहिल्यांदीच पाहतोय, पहिल्यांदी पाहतोय ना। चला याचं पण काही उत्तर अवघड नाही, तुम्ही नुसता निरीक्षण करून तुम्ही तुमचं उत्तर मिळवू शकता। कसं निरीक्षण करायचं, तर अतिशय सोपं आहे। बघा ही घडी काय होणार आहे, ही घडी इकडून अशी खाली उमडणार आहे, ती तिरकी दुमड उघडून उघडणार आहे, तिरकी दुमडून पुन्हा अशी उघडणार आहे, पुन्हा वर जाणार आहे, पण आपण एवढ्या एका ह्याच्यावरच आपलं उत्तर लगेच नोंदवू शकतो निरीक्षणाने। आकृती खूप सोपी असते, फक्त ती ओळखायला यावी लागते। बघा मी कशी ओळखणार, तर या ठिकाणी मला जर आपण निरीक्षण केलं तर इथं या बाजूला सरळ रेष आहे आणि या बाजूला खाली रेष आहे, याचा अर्थ मला कसं दिसतंय इथं बघा, हे याप्रमाणे दिसते। नक्कीच मी जर घडी उघडली तर मला काय मिळणार आहे, मला नक्कीच मला या पद्धतीची, म्हणजे मला चौकोन मिळणार आहे, हे फिक्स आहे। बघा ना तुम्ही, चौकोन या ठिकाणी आपल्याला सहज मिळू शकतो असा, बघा झालं, या कुरसारखी हे, याची फक्त प्रतिमा काढायची, हा त्रिकोण वर आहे, हा त्रिकोण खाली जाईल, झाला का चौकोन तयार, म्हणजे मला काय पाहिजे हो, मला चौकोन पाहिजे। मग चौकोन पाहिजे असं कोण आहे बघा, इथं चौकोन, या कोपऱ्यात चौकोन पाहिजे, इथं आहे, इथं गोल आहे, हा पर्याय निघूनच गेला, घेऊच नका, इथं चौकोन आहे आणि इथं चौकोन आहे, याचा अर्थ हा एक पर्याय आहे, हा एक आहे आणि हा एक आहे। चला आपला एक तर निघून गेला ना, जाऊया पुढे आपण। आता पुढे जर आपण लक्षात घेतलं विद्यार्थी मित्रांनो, तर एक लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी पण एक सरळ रेष मिळते बघा, या ठिकाणी सरळ रेष मिळते, याचा अर्थ काय होणार आहे, ही घडी उलगडल्यानंतर इथं पण पुन्हा मला अशी रेष मिळणार आहे, या पद्धतीची चौकोन मिळणार आहे, हे लक्षात घ्या। मग इथं पण चौकोन पाहिजे असं कोण आहे बघा, इथं चौकोन आहे, इथं आहे,
मात्र इथ नाही पण हा ऑलरेडी गेलाय कारण इथं गोल आहे हा निघून गेलाय मी तर थोडीशी फोन करतो आता हा पण आहे या दोन्हीपैकी पण हा निघून गेला का तर इथं त्रिकोण आहे इथं काय मिळणार आहे ही सरळ रेषा आहे याचा अर्थ उघडल्यानंतर ती अशी दिसणार आहे बरं ठीक आहे आम्हाला हे लक्षात आलं नाही तुम्ही या पर्यायाचा आधार घ्या इथल्या अर्धवर्तुळाचा आधार घ्या ठीक आहे इथं नक्कीच तुम्हाला या प्रकारे अर्धगोल मिळणार आहे हे मात्र खरं आहे ठीक आहे मग असा अर्धगोल आहे आणि चौकोन आहे असं कोण आहे अर्धगोल आणि चौकोन आहे तुर्तास हे उत्तर मी लिहून ठेवतो पुढे बघतो अर्धगोल आणि वर्तुळ नको त्रिकोण आणि चौकोन नको अर्धगोल आणि चौकोन चालतोय पण ही आकृती फसवली आपल्याला त्यांनी त्यामुळे हा भाग बरोबर ठरत नाही आणि ही आकृती आधीच निघून गेली म्हणजे आपल्याला जर घडी मिळवता आली नाही तर आपण हे कट करत जाऊ शकतो मला अर्धवर्तुळ चौकोन आणि इथं चौकोन पाहिजे अर्धवर्तुळ चौकोन चौकोन अर्धवर्तुळ गोल नको त्रिकोण चौकोन नको अर्धवर्तुळ चौकोन गोल पाहिजे पण इथं काय वेगळं चिन्ह आलं म्हणजे हा पर्याय आणि हा पर्याय हे तीनही पर्याय काय गेले निघून गेले शिल्लक कोण ठेवला तर आपण लिहून हा म्हणून या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक एक असं मिळणार आहे जरी पूर्ण आकृती घडी उघडल्यावर कळली नाही तरी आपण शॉर्टकट काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो इथं चौकोन शोधला फक्त हा अर्धगोल पूर्ण होणार आहे याचा अर्थ अर्धगोल चौकोन फिक्स आहे इथं अर्धगोल चौकोन आहे इथंच अर्धगोल चौकोन आहे बाकीच्या ठिकाणी नाहीच मग अजून काय केलं आपण तर इथला चौकोन एक लक्षात घ्या ही ज्यावेळेस घडी अशी उघडते तेव्हा इथं सरळ रेषा इथं पण सरळ रेषाच मिळणार आहे तुम्हाला ना की तिरकी मिळणार आहे ठीक आहे तर या पद्धतीने बघितलं तर आपल्याला उत्तर बरोबर पर्याय क्रमांक एक मध्ये अचूक दिसतं म्हणून या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक एक असं मिळणार आहे घडीच्या बाबतीत अशी कोणती आकृती आली तर चिन्हांवरनं अंदाज लावून तो पण योग्य अंदाज लावून आपण आपलं उत्तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो बरोबर मिळवू शकतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण आठवी बुद्धिमत्ता या विषयांतर्गत लक्षात घ्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक असं आपल्याला मिळणार आहे आठवी बुद्धिमत्ता विषयांतर्गत 2020 या वर्षीचा पेपर सोडवायला आपण सुरुवात केलेली आहे याचा आज आपण भाग एक पाहिला आहे या भाग एक मध्ये सुद्धा आपले अजून बरेच प्रश्न शिल्लक आहेत हे लक्षात घ्या आपण त्यातल्या काही प्रश्नांचा इथं सराव केलेला आहे उरलेले प्रश्न आपण पुढच्या तासिकेला बघणार आहोत पुढच्या तासिकेला 2020 यामध्येच काही प्रश्न घेताना पूर्वी आपण यावर आधारित एक क्वेश्चन बँक टेस्ट स्वरूपात देतो त्यामध्ये काय असतं तर पूर्ण सिलॅबसवर आधारित ती चाचणी असते म्हणून प्रत्येक घटकातला एक एक प्रश्न घेण्याचा माझा उद्देश आहे उलट सुलट आपण प्रश्न घेतोय आणि तो सोडवण्याचा आपण इथं यशस्वीपणे म्हणजे तो प्रश्न आपण सोडवतो इथं का तर सर्व घटकांना स्पर्श व्हावा कारण तुम्हाला जी क्वेश्चन बँक टेस्ट स्वरूपात मिळते ती पूर्ण सिलॅबसवर आधारित असते त्यामुळे यातले प्रश्न एक प्रकारचेच न घेता सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश व्हावा हा प्रयत्न आहे सर्व हा प्रश्न घेताना त्या उत्तरापर्यंत पोहोचताना कधी काळजी घ्यायची की समजा एखादा प्रश्न आपल्याला सुटला नाही तरीही नाराज न होता तेवढ्याच उत्साहाने आपण पुढचा प्रश्न सोडवायचा आहे पुढच्या तासिकेला शिल्लक प्रश्न बघूया तुर्तास या घेतलेल्या प्रश्नांचा तुम्ही काय करायचा आहे अभ्यास करायचा आहे याची अधिक माहिती याची अधिक उदाहरणं मिळवायची आहेत आणि ती सोडवायची आहेत तुर्तास याचा अभ्यास करा सराव करा धन्यवाद.